आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. झोपडपट्टी धारकांची आश्वासने पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन. इम्रान शेख. जयसिंगपूर पालिकेने झोपडपट्टी धारकांना जी आश्वासने दिली आहेत ती त्वरित पूर्ण करा, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख यांनी दिला. माझं नाव इम्रान शेख. सध्या जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये चालू असणाऱ्या झोपडपट्टी निर्मितीकरणाविषयी संदर्भात सध्या जयसिंगपूर नगरपालिका असं समजत असेल की झोपडपट्टीवासियांनी इथं दगडच मारायला पाहिजे आणि दगड मारल्याशिवाय हे मुख्याधिकारी किंवा हे प्रशासन अधिकारी जागा होणार नाही. ते दगड मारायला बी माणसं मागं पुढं किंवा झोपडपट्टी धारक गप बसणार नाही, ती दगडं मारणार एवढी 100%. पण सध्या मुख्याधिकारी म्हणत आहेत की आमच्या झोपडपट्टीमध्ये येऊन की आम्ही झोपडपट्टी 7-12 पत्रके नाव लावण्यात आम्ही कारवाई करतो आणि वस्तुस्थिती पाहता आम्हाला एक वेगळं पत्र देतात की तुमचं 7-12 नाव लावण्यात येत नाही आणि तुमचा अजूनही प्रस्ताव हा तयार झाला नसून याबाबत कुठलीही कारवाई करता येत नाही असं मुख्याधिकारी म्हणत आहेत. मग यामध्ये मुख्याधिकाऱ्याची दुटप्पी भूमिका आम्हाला सध्या दिसत आहे. मग याबाबत त्वरित जे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांचं जे स्वप्न आहे की या देशाला 2022 सगळ्यांना हक्काची घरं मिळावी, या स्वप्नाला, पंतप्रधानांच्या स्वप्नाला सध्या या राजकारणाच्या बळीमुळं सध्या मुख्याधिकारी पण दुर्लक्ष केलं आहे आणि जाणून बुजून याकडं आमच्या ज्या हक्काचं घर आहे, हक्काचं घरात नाव लावण्यासाठी सध्या दोन्ही आघाड्यानंही दुर्लक्ष केलं आहे. त्याबाबत लवकर झोपडपट्टीचा आहे तो लावण्यात यावा अशी मी या मुख्याधिकाऱ्याला आणि या लोकनियुक्त नगराध्यक्षांना माझी विनंती आहे की तिने लवकरात लवकर जो प्रस्ताव जो झोपडपट्टीचा आहे तो तयार करावा अशी माझी विनंती आहे.